हेलो गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, लास्ट लेक्चरला आपण हायड्रोकार्बन्स मध्ये अल्किनचा पार्ट स्टडी करत होतो, त्यामध्ये ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड ही आपली केमिकल रिएक्शन आपण स्टडी करत होतो. ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड दॅट इज द एथिक्स अकॉर्डिंग टू द ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड. कार्बन कार्बन डबल बॉन्डचा अक्रॉस आपण ॲड करत असताना ॲडिशन कशी होत असते, जर सिमेट्रिकल अल्किन असेल तर प्रॉडक्टचं नेचर जे असणार आहे आपलं ते सेमच असणार आहे. जर आपण कार्बन कार्बन डबल बॉन्डला आपण एच एक्स ॲड करत असताना जर अल्किन आपला अनसिमेट्रिकल असेल, असा अनसिमेट्रिकल अल्किन असेल म्हणजे ज्या अल्किनचे आपण डबल बॉन्डच्या अक्रॉस जर कट केला इक्वल पार्ट आपले तयार होत नसतील, हा आपला जो आहे ह्याचा नियम आहे आपलं हा प्रोपाइन आहे, दॅट इज प्रोपीन. कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, प्रोपीन आहे, ह्यालाच आपण कॉमन सिस्टीममध्ये प्रोपिलीन असं म्हणतोय. ओके, आता इथं बघा हा आपला अनसिमेट्रिकल अल्किन आहे. डबल बॉन्डच्या अक्रॉस आपण कट केला की दोन इक्वल पार्ट तयार होत नाहीत. इथं आपण हायड्रोजन हॅलाइडचे ॲडिशन करणार आहे, इथं आपण ॲडिशन जी घेणार आहे ते आपली एच बी आर हायड्रोजन हॅलाइड आपण घेणार आहे, तो एच बी आर घेणार. ह्या एच बी आरमध्ये ॲडिशन कसे होणार लक्षात घ्या, हायड्रोजन ब्रोमाइडमध्ये. ओके, इथं एच बी आर आता दोन पॉसिबिलिटी आहेत, ह्या साईडला हायड्रोजन ॲड झाला तर आपल्याला पडत काय म्हणणार, ह्या साईडला ब्रोमिन ॲड झाला तर सी एच थ्री सी एच आणि एच सी एच टू तर सी एच टू बी आर हा पडत मिळणार आहे. आणि जर ब्रोमिन ह्या साईडला ॲड झाला आणि हायड्रोजन ह्या साईडला ॲड झाला तर सी एस थ्री सी एच बी आर आणि सी एस थ्री हा प्रोडक्ट मिळणार आहे. इथं डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्डमध्ये होणार आहे. आता पहिली कंडिशन आपण घेतली, ह्या साईडला ब्रोमिन जर ॲड झाला असेल तर काय होणार बघा, सी एस थ्री सी एच टू सी एच टू बी आर. ओके, आणि इथं सी एस थ्री सी एच बी आर ह्या कार्बनला आता ॲडजस्ट करतो आहे आपण इथल्या कार्बनला, तर ब्रोमिन इथे येणार. ओके, इथं सिंगल बॉन्ड सी एस लक्षात आहे, ह्याचं नेम आहे आपलं बघा, ह्यालाच आपण काय म्हणतो आहे एक नंबरला आपला ब्रोमिन आहे की हे कार्बनचं नंबरिंग आहे आपलं, एक नंबरला ब्रोमिन ॲटम आहे ना, ह्याला आपण काय म्हणणार आहे वन ब्रोमो प्रोपेन. तीन कार्बनचा अल्केन आपला वन ब्रोमो प्रोपेन असं म्हणणार आहे, बरोबर आहे, वन ब्रोमो प्रोपेन. ह्यालाच आपण कॉमन सिस्टीममध्ये एन प्रोपिल ब्रोमाइड एन प्रोपिल ब्रोमाइड असं आपण म्हणत असतो. इथं बघा, इथं फर्स्ट कार्बन सेकंड थर्ड सेकंड कार्बनला ब्रोमिन ॲडायचं, ह्याचं नेम आहे आपलं टू ब्रोमो प्रोपेन. ओके, ह्यालाच आपण काय म्हणणार आहे आयसोप्रोपिल ब्रोमाइड, ह्यालाच आपण आणखी काय म्हणत असतो आयसोप्रोपिल ब्रोमाइड. सेकंड कार्बनला आपला मिथिल ग्रुप ॲडायचा आहे ना, त्यामुळे आपण आयसो म्हणतो लक्षात घ्या, आयसोप्रोपिल ग्रुप आहे आपला, आयसोप्रोपिल ब्रोमाइड कॉमन सिस्टीममध्ये आणि आय यू पी एस सीमध्ये टू ब्रोमो प्रोपेन. म्हणजे अनसिमेट्रिकल अल्किनला जर आपण हायड्रोजन हॅलाइडची ॲडिशन केली तर आपल्याला दोन प्रोडक्ट मिळतात, एक वन ब्रोमो प्रोपेन आणि एक टू ब्रोमो प्रोपेन. तर ह्यातला मेजर कुठला आणि मायनर कुठला प्रोडक्ट असणार आहे ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. तर ह्यामध्ये टू ब्रोमो प्रोपेन दॅट इज आयसोप्रोपिल ब्रोमाइड हा आपला मेजर प्रोडक्ट म्हणजे मेन प्रोडक्ट असणार आहे, आणि वन ब्रोमो प्रोपेन म्हणजेच एन प्रोपिल ब्रोमाइड हा आपला असणार आहे तो मायनर प्रोडक्ट असणार आहे. तर चलो आता हा मेजर का असणार आहे आणि हा मायनर का असणार आहे, ओके, ते आपण मार्कोनी कर्व्स रूलनुसार आपण डिसाईड करतो. ओके, आता मार्कोनी कर्व्स रूल काय सांगतो आहे बघा, मार्कोनी कर्व्स रूल, तर मार्कोनी कर्व्स रूल बघा, अकॉर्डिंग टू मार्कोनी कर्व्स रूल. आता मार्कोनी कर्व रूल काय आहे बघा, आता हा जो मार्कोनी कर्व्स रूल आहे
तर मार्कॉनी कॉप्स रूल काय सांगतो बघा, ह्याचं स्टेटमेंट काय मार्कॉनी कॉप्स रूलसाठी, पेन अनसिमेट्रिकल रिएशन, पेन अनसिमेट्रिकल रिएशन, अनसिमेट्रिकल रिएशन इज, पेन अनसिमेट्रिकल रिएशन इज ॲडेड टू, इज ॲडेड टू अनसिमेट्रिकल अल्किन, पेन अनसिमेट्रिकल रिएशन इज ॲडेड टू अनसिमेट्रिकल अल्किन, द निगेटिव पार्ट ऑफ रिएशन, द निगेटिव पार्ट ऑफ रिएशन इज गेट अटॅच्ड, इज गेट अटॅच्ड टू दॅट, पेन अनसिमेट्रिकल रिएशन इज ॲडेड टू अनसिमेट्रिकल अल्किन, द निगेटिव पार्ट ऑफ रिएशन गेट अटॅच्ड टू दॅट कार्बोनेटम, इज अटॅच्ड टू दॅट डबली बॉन्डेड कार्बोनेटम, ओके, निगेटिव पार्ट ऑफ रिएशन इज गेट अटॅच्ड टू दॅट डबली बॉन्डेड कार्बोनेटम, ओके, टू दॅट डबली बॉन्डेड कार्बोनेटम विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स, विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स, ओके, लक्ष आलं. ह्याला आपण मार्कॉनी कॉप्स रूल किंवा मार्कॉनी कॉप्सचं स्टेटमेंट आहे. हा रूल काय सांगतो आहे बघा, जर आपण अनसिमेट्रिकल रिएशन अनसिमेट्रिकल अल्किनला ॲड करत असताना रिएजनचा निगेटिव्ह पार्ट आहे तो कुठल्या डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला अटॅच होणार आहे, ज्या डबली बॉन्डेड कार्बनला कमी हायड्रोजन ॲटम अटॅच आहेत तिथं निगेटिव्ह पार्ट अटॅच होणार. आता इथे लक्षात घ्या कशा पद्धतीने आहे बघा, यामध्ये इथं आपला एच बी आर आपण घेतला आहे. एच बी आरमध्ये आता मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे, हा अनसिमेट्रिकल आहे ना एच बी आर, ओके, अनसिमेट्रिकल म्हणजे डबल बॉन्डच्या अक्रॉस कट केला की दोन इक्वल पार्ट होतात घ्यायचे, होत नाहीत ना, एका साईडला एच होतो एका साईडला ब्रोमिन येतो आहे. आता ह्यातला निगेटिव्ह पार्ट कुठला आहे रे, ब्रोमिन ना, ओके, ब्रोमिन हा हॅलोजन आहे, हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो, पार्शल चार्ज निगेटिव्ह अक्वायर करत असतो, हायड्रोजनवरती पार्शल पॉझिटिव्ह चार्ज येत असतो. आता निगेटिव्ह पार्ट इथला कुठला आहे आपला, बी आर ब्रोमिन आहे आणि हायड्रोजन काय आपला पॉझिटिव्ह चार्ज आहे. आता निगेटिव्ह पार्ट आपण काय म्हणलं आहे, रिएजनचा निगेटिव्ह पार्ट आहे, अनसिमेट्रिकल रिएशन आपला एच बी आर आहे, ह्याच्यातला निगेटिव्ह पार्ट म्हणजे कोण आला, ब्रोमिन आला. हा कुठल्या डबली बॉन्डेड कार्बनला अटॅच होऊन राहा, ज्या डबली बॉन्डेड कार्बनला कमी हायड्रोजन ॲटम अटॅच आहेत, हे डबली बॉन्डेड आहेत ना, हा पण डबली बॉन्डेड कार्बन आहे, हा पण डबली बॉन्डेड कार्बन आहे, ह्यातल्या कुठल्या कार्बनला कमी हायड्रोजन ॲटम अटॅच आहेत, ह्या कार्बनला दोन आहेत ना, ह्या कार्बनला किती आहेत, एकच अटॅच आहे, म्हणजे ज्या डबली बॉन्डेड कार्बनला कमी हायड्रोजन ॲटम अटॅच आहेत त्याला काय होणार, आपला निगेटिव्ह पार्ट अटॅच होणार आहे, इथं आपला कार्बन अटॅच होणार आहे, त्यावेळी आपल्याला काय मिळणार आहे, इथं ब्रोमिन येणार ना, सी एस थ्री सी एच बी आर सी एस थ्री, आणि इथं आपला ऑलरेडी सी एस थ्री सी एच टू बी आर, ओके, इकडे अटॅच झालं, त्यामुळे हा आपला काय येणार आहे, मेजर प्रोडक्ट आणला. चल का, मार्कॉनी कॉप्स रूल काय सांगतो आहे, ज्या डबली बॉन्डेड कार्बनला कमी हायड्रोजन ॲटम अटॅच आहेत तिकडं निगेटिव्ह पार्ट अटॅच करायचा. मग चलो, ह्या कार्बनला कमी हायड्रोजन त्यामुळं निगेटिव्ह पार्ट आपण इथं अटॅच करणार आहे, आणि तुम्हाला टू ब्रोमोप्रोपेन म्हणजेच आयसोप्रोपिल ब्रोमाइड हा आपला मेजर प्रोडक्ट मिळणार आहे, ओके, अंडरस्टँड, ओके, हे आपला मार्कॉनी कॉप्स रूल आहे. आता मार्कॉनी कॉप्स रूलच्या अगेनेस्ट दुसरा आपल्या याच्यामध्ये अँटी मार्कॉनी कॉप्स रूल, त्यालाच आपण पिरॉक्साइड इफेक्ट और करेश मेयो इफेक्ट असं म्हणतो आहे आपण, ओके, तो इफेक्ट काय सांगतो आहे आपल्याला बघायचं,
अँटी मार्कोनिक ऑप्स रूल और खरेश मेयो इफेक्ट हेचा एक्सैक्ट ऑपोजिट है अँटी मार्कोनिक ऑप्स रूल। आता अँटी मार्कोनिक ऑप्स रूल काय बघा, अँटी मार्कोनिक ऑप्स रूल अँटी मार्कोनिक ऑफ रूल दैट इज अँटी मार्कोनिक ऑफ एडिशन ओके अँटी मार्कोनिक ऑफ एडिशन और पेरोक्साइड इफेक्ट और पेरोक्साइड इफेक्ट और इट इज ऑल्सो कॉल्ड खरैश मेयो इफेक्ट ओके इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ खरैश मेयो इफेक्ट। ओके इट इज ऑल्सो कॉल्ड खरैश मेयो इफेक्ट ओके। आता हा अँटी मार्कोनिक एडिशन किंवा पेरोक्साइड इफेक्ट आहे हा मार्कोनिक रूलच्या अगेनस्ट आहे ह्याचा एक्झॅक्ट ऑपोजिट आहे ओके। हा रूल काय सांगतोय बघा, एडिशन ऑफ एच बी आर टू अनसिमेट्रिकल अल्किन इन प्रेजेंस ऑफ पेरोक्साइड टेक्स प्लेस अपोजिट टू दैट ऑफ मार्कोनिक ऑप्स रूल। इथं आता एच बी आरचे ॲडिशन आपण मार्कोनिक ऑप्स रूलनुसार ज्या डबली बॉन्डेड कार्बनला कमी हायड्रोजन आयटम वाटायचे आहेत त्या साईडला केलेलं आहे। इथं अँटी मार्कोनिक ऑप्स ॲडिशननुसार ज्या डबली बॉन्डेड कार्बनला जास्त हायड्रोजन आयटम वाटायचे आहेत तिकडे काय करायचं आहे, निगेटिव्ह पार्ट अटॅच करायचं आहे। म्हणजे ब्रोमिन कुठे येणार आहे, ह्या डबली बॉन्डेड कार्बनला येणार असेल का, अँटी मार्कोनिक ऑप्सनुसार ह्याच्या बरोबर उलट असेल का। आणि हे पेरोक्साईडच्या प्रेसमध्ये होणार, पेरोक्साईडमध्ये आपल्या इथं हायड्रोजन पेरोक्साईडसुद्धा असेल H2O2 ह्याच्या प्रेसमध्ये सुद्धा होत असेल किंवा दुसरा आपला बेन्साइल पेरोक्साईड आहे, बेन्साइल पेरोक्साईड आपण असं लिहितो आहे C6H5 चल का, बेन्साइल पेरोक्साईड C6H5CO चल का C6H5 बेन्साइल C6H5CO परत इथं आपला येणार आहे CO C6H5 ओके। हा आपला बेन्साइल पेरोक्साइड आहे ओके, ह्याच्या प्रेसमध्ये आपली रिॲक्शन होत असते C6H5 ओके। हा आपला बेन्साइल पेरोक्साइड आहे, हायड्रोजन पेरोक्साइडचं स्ट्रक्चर कसं आहे आपलं H2O2 अशा पद्धतीने HOOH। आता C6H5CO याला आपण बेन्साइल म्हणतो लक्षात घ्या, इकडं पण आपला C6H5 आहे CO आणि मध्ये आपलं ऑक्सिजन ऑक्सिजन लिंकेज आहे की नाही, ऑक्सिजन ऑक्सिजन इथं पण आहे ऑक्सिजन ऑक्सिजन आहे चल का। इकडं दोन्ही साईडला हायड्रोजन आहेत म्हणून आपण हायड्रोजन पेरोक्साइड म्हणतो आहे। इथं दोन्ही साईडला कोण आहेत आपले, बेन्साइल आहेत, C6H5COला आपण काय म्हणणार आहे, बेन्साइल असं म्हणणार आहे लक्षात आलं की बेन्साइल। त्यामुळं ह्याचं जे आपलं नेम येणार आहे ते आपलं काय असणार आहे, बेन्साइल असणार आहे, हा आपला बेन्साइल पेरोक्साइड आहे, बेन्साइल पेरोक्साइड लक्षात आलं, बेन्साइल पेरोक्साइड ओके। आणि हा आपला आहे हायड्रोजन पेरोक्साइड हायड्रोजन पेरोक्साइड ह्याच्या प्रेसमध्ये होणार लक्षात घ्या, अँटी मार्कोनिक ॲडिशन और पेरोक्साइड इफेक्ट और खरेस मेयो इफेक्ट। हा बेन्साइल पेरोक्साइड आहे ह्यालाच आपण, आणि खालचा हे तो आपला हायड्रोजन पेरोक्साइड आहे, ह्यांच्या प्रेझेन्समध्ये ब्रोमिनची किंवा एच बी आरची ॲडिशन होणार आहे ती अपोजिट टू मार्कोनिक ऑप्स रूल आपली इथं होणार आहे। आता कशा पद्धतीने ॲडिशन होणार आहे, अँटी मार्कोनिक ऑप्सचं जे स्टेटमेंट आहे, द ॲडिशन ऑफ एच बी आर ओके हायड्रोजन ब्रोमाइडचे जे ॲडिशन आहे, ॲडिशन ऑफ एच बी आर टू अनसिमेट्रिकल अल्किन एच बी आरचे जे ॲडिशन होणार आहे, ॲडिशन ऑफ एच बी आर टू अनसिमेट्रिकल अल्किन
इन प्रेजेंस ऑफ ऑर्गेनिक पेरोक्साइड, इन प्रेजेंस ऑफ पेरोक्साइड अपोजिट टू मार्कोनिक कैप्सूल, अपोजिट टू इन प्रेजेंस ऑफ पेरोक्साइड अपोजिट टू मार्कोनिक कैप्सूल ओके मार्कोनिका रूलच्या अपोजिट होत असते. लक्षात आहे एच पी आयचं ॲडिशन. मार्कोनिक कॅप्सूल म्हणजे कमी हायड्रोजन असलेल्या डबल बॉन्डेड कार्बनला हायड्रोजन ब्रोमिन ॲडेस होणार, आणि अँटी मार्कोनिकानुसार जास्त हायड्रोजन असलेल्या डबल बॉन्डेड कार्बनला निगेटिव्ह पार्ट म्हणजे ब्रोमिन ॲडेस होणार. लक्षात आहे ओके. आता मग ह्यानुसार आपण एच बी आरचे आता ॲडिशन लिहिणार आहे की अँटी मार्कोनिक कॅप्सूलनुसार. तुम्हाला जरी स्टेटमेंट लिहा म्हणलं असेल अँटी मार्कोनिकावर रूलचं, तर तुम्ही काय करायचं बघा. सेम स्टेटमेंट लिहायचं, फेन अनसिमेट्रिकल रिएशन इज ॲडेड टू अनसिमेट्रिकल अल्किन, निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएशन गेट अटॅच टू दॅट डबल बॉन्डेड कार्बन विट कॅरीज. इथं लेस म्हणलेलं आहे तर काय म्हणणार आहे, मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स एवढंच येणार त्यामध्ये, चल का. आणि इन प्रेझेन्स ऑफ पुढे काय म्हणायचं आहे, पेरोक्साइड, चल का, इन प्रेझेन्स ऑफ पेरोक्साइड. लक्षात आहे. आता मग ह्याचे ॲडिशन आपण आता लिहिणार आहे, हे आता कशा पद्धतीने आपण लिहिणार आहे लक्षात घ्या. इथंपर्यंत समजले सगळ्यांना ओके. आता नेक्स्ट ॲडिशन आपण कसं लिहिणार आहे बघा ह्यामध्ये. तर सेम मी कंपाऊंड इथे घेतो आहे, ॲडिशन ऑफ एच बी आर अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिक कॅप्सूल. ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड्स, त्यामध्ये ॲडिशन ऑफ एच बी आर अँटी मार्कोनिक कॅप्सूलनुसार. तर सेम आपण अनसिमेट्रिकल अल्किन घेतला आहे, सी एस थ्री सी एच डबल वन सी एच टू. आपला सेम कुठला आहे, आपला हा प्रोपीन आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्ड अल्किन आपला प्रोपीन किंवा प्रोपाइन म्हणतो आपण याला, प्रोपीन और प्रोपिलीन. एच बी आर चे ॲडिशन आपण करणार आहे, सेम एच बी आरचे ॲडिशन. इन प्रेझेन्स ऑफ बेन्साइल पेरोक्साइड, बेन्साइल पेरोक्साइड ओके, बेन्साइल पेरोक्साइड आपण इथे घेतला बेन्साइल पेरोक्साइडच्या प्रेसमध्ये ओके. आता इथं बेन्साइल पेरोक्साइडचं स्ट्रक्चर आपलं कसं आहे, सी सिक्स एच फाईव्ह सी ओ ट्वाईस, ओ टू असले दोन आहेत आणि पाहिजे परत ओ टू येणार आहे. हा बेन्झॉल पेरोक्साइड शॉर्टमध्ये आपण दाखवतो लक्षात घ्या, म्हणजे हे असा असतो. आताच आपण स्ट्रक्चर काढलेला आहे, सी ओ ओ सी सी ओ सी सिक्स एच फाईव्ह असले दोन आहेत, त्यामुळे मी काय केले, सी सिक्स एच फाईव्ह सी ओ ट्वाईस आणि दोन ऑप्शन बाहेर आहेत तर त्यामुळे ओ टू केले. लक्षात आहे की असले दोन सी सिक्स एच फाईव्ह त्यामुळे सी ओ ट्वाईस केलं आहे एकदाच, आणि त्याच्या बाहेर हे दोन ऑप्शन आले ना, त्यामुळे इथं ओ टू केलं आहे. ते बेन्साइल पेरोक्साइड. आता हा जो बेन्साइल पेरोक्साइड आहे ह्याच्या प्रेझेन्समध्ये अनसिमेट्रिकल अल्किनला आपली जी ॲडिशन होणार आहे ती ॲडिशन आपली कशी होणार लक्षात घ्या. ॲडिशन ओके, इथं बघा ओके, ह्या साईडला आपलं काय ॲड होणार आहे, एच, ह्या साईडला ब्रोमिन. ते पेरोक्साइडच्या प्रेझेन्समध्ये मार्कोनिक कॅप्सूलच्या बरोबर अपोजिट होणार आहे, त्यामुळे इथं काय येणार आहे तुमचं सी एच थ्री सी एच टू सी एच टू बी आर ओके. ह्याचं नेम आपलं काय येणार आहे, फर्स्ट सेकंड थर्ड, ह्याला आपण काय म्हणतो रे, एक नंबरला ब्रोमिन आहे ना, वन ब्रोमो प्रोपेन, हे आपलं आय ई पी एस सी नेम आहे, बरोबर आहे. आणि आपलं कॉमन नेम ह्याचं काय होतं, एन प्रोपिल, सगळे कार्बन सेंटर म्हणजे ना, अल्किल ग्रुप आपला प्रोपिल तीन कार्बनचा आणि पुढं आपण ब्रोमाइड म्हणतो ओके, एन प्रोपिल ब्रोमाइड ओके. लक्षात आहे, हा आपला प्रोपिन झाला. आता प्रोपिन नंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण ह्याच्यातलं घेऊया, पुढचं एक्झाम्पल ह्यामध्ये, दॅट इज द आयसोबिटलिन. आयसोबिटलिनचं स्ट्रक्चर जे आपलं ते कसं आहे बघा, सी एच थ्री सी एच डबल वन सी एच टू
ओके परत हिता आपला सी एस थ्री ओके सी एस थ्री सी ए डबल वन सी एस थ्री वरती आपला सी एस थ्री ओके आता इथं बघा कार्बन फर्स्ट आहे हा सेकंड आहे हा थर्ड आहे सेकंड कार्बनला आपला सी एस थ्री ग्रुप आणायचा सी एस थ्री ग्रुपला आपण काय म्हणतो आहे मिथाईल ग्रुप म्हणतो ना आणि त्याच्यामध्ये तीन कार्बन आहेत त्यामुळे पॅरेंट अल्किन आपला काय आला कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे म्हणजे अल्किन असणार आहे तो हा आपला काय आला प्रोपीन झाला ना दोन नंबरला मिथाईल ग्रुप आहे त्यामुळे हे काय ना आपलं टू मिथाईल प्रोपीन आता डबल बॉन्ड एक नंबरचा कार्बनच आहे त्यामुळे त्याची पोझिशन दिली तरी चालेल नाही दिलं तर चालेल लक्षात घ्या टू मिथिल प्रोप वन इन इन म्हणजे डबल बॉन्ड ओके एक नंबरलाच डबल बॉन्ड आहे ना टू मिथिल प्रोप वन इन ओके आता ह्याच्यामध्ये एच बी आरच्या प्रेझन्समध्ये हायड्रोजन ब्रोमाइड एच बी आर चॅडिसोनडाय सेम ॲरोवरती बेन्सॉइल पेरॉक्साईड ओके बेन्सॉइल पेरॉक्साईड हे आपलं येणार आहे सी सिक्स एच फाईव्ह सी ओ ट्वाईस ओ टू असं आपण बेन्सॉइल पेरॉक्साईड लिहितोय तुम्ही दोन्हीपैकी कुठलंही एक लिहू शकताय एक बेन्सॉइल पेरॉक्साईड लिहा किंवा त्याचं स्ट्रक्चर लिहा बघा इथं तर ॲडिशन जी होणार आहे सेम आपली कशा पद्धतीने होणार आहे ज्या डबल बॉन्डेड कार्बनला जास्त हायड्रोजन तिकडं निगेटिव्ह पार्ट म्हणजे ब्रोमिन ॲडेस होणार आहे आणि कमी कार्बन असल्या ठिकाणी हायड्रोजन ॲडेस होणार आहे ओके इथं सी एस थ्री सी एचचा सी एच टू होणार सी एस थ्री डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड आणि ह्या सी एच टूला हा ब्रोमिन ॲडेस होणार आहे त्यावेळी स्ट्रक्चर कसे मिळेल बघा सी एस थ्री सी एस थ्री ओके इथं आता इथं आपला लक्षात घ्या ह्या ठिकाणी काय होणार आहे आपला इथं सी एच टू बरोबर आहे आणि इकडे काय येणार आहे सी एच टू बी आर ओके स्ट्रक्चर आपल्याला हे मिळेल ना ब्रेक नेम की हे स्ट्रक्चर मिळेल ह्याचं नेम काय सांगा एक नंबरचं कार्बन हा दोन हा तीन नंबरचा नेम काय येणार आहे एक नंबरला ब्रोमिन आहे दोन नंबरला मिथाईल ग्रुप आहे आपला बरोबर आहे आता अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आपण सबस्टिट्युएंट घेत असतो आहे त्यामुळे ह्याचं नेम कसं येणार बघा ह्यामध्ये काय नेम येणार इथं सबस्टिट्युएंट एक ब्रोमिन एक आहे एक मिथाईल ग्रुप एक आहे त्यामुळे एक नंबरला ब्रोमिन आहे त्यामुळे आपण काय म्हणणार इथं वन ब्रोमो असं म्हणणार आहे दोन नंबरला मिथाईल ग्रुप आहे त्यामुळे इथं काय येणार आहे टू मिथाईल ओके वन ब्रोमो टू मिथाईल आणि तीन कार्बन आहेत ना स्ट्रक्चरमध्ये पॅरेंट अल्किन आपला तीन कार्बनचा प्रोपेन त्यामुळे नेम काय होणार आहे वन ब्रोमो टू मिथाईल प्रोपेन अंडरस्टँड ओके अशा पद्धतीने हे आपलं ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड टू एच एक्स हे आपलं असणार आहे आता पेरॉक्साईड हॅज नो इफेक्ट अपॉन ॲडिशन ऑफ एच सी एल अँड एच आय ओके म्हणजे एच सी एल आता इथं तीन आपले आहेत ना एक एच सी एल आहे एच आय आहे आणि आपले एच बी आर आहे ह्या तिघांच्यामध्ये आपण फक्त एच बी आरचे ॲडिशनच पेरॉक्साईड इफेक्टनुसार दाखवलं आहे फक्त एच बी आरच हा पेरॉक्साईड इफेक्टनुसार ॲड होतो लक्षात घ्या एच सी एल आणि एच आय ऑलवेज ॲड्स अकॉर्डिंग टू मार्कोनिक ऑब्स रूल्स चल का ह्यांची ॲडिशन ही मार्कोनिक ऑब्स रूलनुसार होत असतं लक्षात घ्या मार्कोनिक ऑब्स रूल आणि ह्याची जी ॲडिशन आहे ती अँटी मार्कोनिक ऑब्स रूलनुसार होत असते ओके अँटी मार्कोनिक ऑब्स रूलनुसार होत असते चल का ॲडिशन ऑफ एच सी एल अँड एच आय ऑलवेज टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू मार्कोनिक ऑब्स रूल ओके आणि एच बी आयची तेवढी आपली काय होणार आहे अँटी मार्कॉनिक ऑब्स रूलनुसार ॲडिशन आपली होत असते ओके लक्षात आहे आता ह्यानंतर नेक्स्ट आपण आता याच्यामध्ये बनणार आहे ॲडिशन ऑफ सल्फ्युरिक ॲसिड नेक्स्ट केमिकल रिॲक्शन आपली ह्यामध्ये ॲडिशन ऑफ सल्फ्युरिक ॲसिड ॲडिशन ऑफ सल्फ्युरिक ॲसिड आता सल्फ्युरिक ॲसिडची ॲडिशन आपली कसे होणार आहे लक्षात घ्या कार्बन कार्बन डबल बॉन्डचा ॲक्रॉस अल्किन रिॲक्ट विथ सल्फ्युरिक ॲसिड अल्किन रिॲक्ट विथ
ओके अल्किनचे रिएक्शन कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 बरोबर होत असते, रिएक्ट विथ कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड आपला H2SO4, कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड टू फॉर्म अल्किल हायड्रोजन सल्फेट, टू फॉर्म अल्किल हायड्रोजन सल्फेट, टू फॉर्म अल्किल हायड्रोजन सल्फेट, टू फॉर्म अल्किल हायड्रोजन सल्फेट. परत आपल्याला अल्किल हायड्रोजन सल्फेटचं फॉर्मेशन मिळतं. द ॲडिशन टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू मार्कोनिक ऑब्झर्व, द ॲडिशन टेक्स प्लेस, जी ॲडिशन होऊन राहील ती मार्कोनिक ऑब्झर्वनुसार आपली होत असते. ॲडिशन टेक प्लेस अकॉर्डिंग टू मार्कोनिक ऑब्झर्व, मार्कोनिक ऑब्झर्वनुसार आपली ॲडिशन इथं होत असते. आता ही कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 बरोबर रिॲक्शन झाल्यावरती अल्किन हायड्रोजन सल्फेट ह्याचं फॉर्मेशन कसं होतं हे लक्षात घ्या. अल्किन आपला कसा असणार आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, ह्याला आपण अल्किन म्हणतो. आता कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ह्याची ॲडिशन होत असताना हा H2SO4 स्प्लिट होत असतो. ह्याचं स्प्लिटिंग कसं असतं, H प्लस ओ एस ओ थ्री एच मायनस, ओके एच प्लस ओ एस ओ थ्री एच मायनस, इथं आपली ॲडिशन होणार आहे ह्या डबल बॉन्डच्या अक्रॉस. ओके एका साईडला आपला काय होणार एच ॲड होणार आणि एका साईडला ओ एस ओ थ्री एच अशा पद्धतीनं आपली ॲडिशन होणार. ओके ओके निगेटिव्ह पार्ट एका साईडला, पॉझिटिव्ह पार्ट एका साईडला ॲड होणार, त्यावेळी आपल्याला करस्पॉन्डिंग अल्किल हायड्रोजन सल्फेटचं फॉर्मेशन मिळणार आहे. ओके कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हा असणार आहे कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड. ओके इथे मिळेल तुम्हाला हायड्रोजन, ओके इथं सिंगल बॉन्ड येणार डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्डमध्ये आणि ह्या ठिकाणी ओ एस ओ थ्री एच मिळणार आहे. ओके हा अल्किल हा हायड्रोजन आहे, अल्किल हायड्रोजन एसओ थ्री आणि ओ आपला काय होत असतो रे एसओ फोर ना, एसओ फोरला आपण सल्फेट म्हणतो, अल्किल हायड्रोजन सल्फेट हे आपलं काय झालं अल्किल हायड्रोजन सल्फेटचं फॉर्मेशन झालं, अल्किल हायड्रोजन सल्फेट. आता तयार झालेला अल्किल हायड्रोजन सल्फेट आहे हा अल्किल हायड्रोजन सल्फेट परत वॉटर बरोबर रिॲक्शन करून आपला ओरिजिनल किंवा इथं अल्कोहोल करस्पॉन्डिंग अल्कोहोलचं फॉर्मेशन करू शकतं. आता सुरुवातीला फक्त यात अल्किल हायड्रोजन सल्फेट आपण फॉर्म कसं होतं त्याचं एक्झाम्पल आपण इथं घेणार आहे. आता पहिला मेंबर जो अल्किनचा आहे तो आपला इथिन आहे, सी एच टू डबल बॉन्ड सी एच टू, ह्याचं नेम आपलं काय येणार आहे इथिन. ओके हा इथिन ह्याची रिॲक्शन आपली कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 बरोबर होणार आहे, ती आपली कशी होणार आहे बघा, एच सेम एच प्लस ओ एस ओ थ्री एच मायनस, ओके ओ एस ओ थ्री एच मायनस. ओके ॲडिशन आपली कशी होणार, एका साईडला कार्बन डबल बॉन्डच्या एच प्लस ॲड होऊन राहत आणि दुसऱ्या साईडला ओ एस ओ थ्री एच मायनस ॲड होऊन राहत. त्यावेळी इथं काय मिळेल तुम्हाला, इथं खाली सेम कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड आहे एच टू एसओ फोर, तो आपण एच प्लस ओ एस ओ थ्री एच असं लिहितो आहे. त्यावेळी तुम्हाला इथं सी एच टू साईडला एक हायड्रोजन ॲड झाल्यावरती सी एस थ्री मिळेल. ओके इथं आपला काय ऑलरेडी सी एच टू आहे, त्याला कोण ॲड होऊन राहत ओ एस ओ थ्री एच. ओके इथं ओ एस ओ थ्री एच हा ॲड झाला,
तर हा CH3 CH2 ग्रुपला आपण काय म्हणतो रे, CH3 CH2 ग्रुपचं नाव काय, इथाइल आहे ना, दोन कार्बनचा अल्किल ग्रुप आपला इथाइल, इथाइल हा हायड्रोजन आहे, इथाइल हायड्रोजन आणि हा SO3 आणि O काय येणार आहे SO4, इथाइल हायड्रोजन काय होणार सल्फेट, चलो ह्याचं नेम काय झालं आपलं, इथाइल हायड्रोजन सल्फेट झालं, अंडरस्टँड, लक्षात येईल ना। आता त्यानंतर पुढचं आपण अल्किन घेऊया, ह्यामध्ये प्रोपीन CH3CH2। आता हा अनसिमेट्रिकल अल्किन आहे, हा आपला प्रोपीन आहे, अनसिमेट्रिकल अल्किन आहे आपला, म्हणजे इथे कसं होतं, डबल बॉन्डचा अक्रॉस कट केला तर दोन इक्वल पार्ट मिळत होते CH2CH2, इथं डबल बॉन्डचा अक्रॉस कट केला की दोन इक्वल पार्ट मिळत नाही, चल का, अनसिमेट्रिकल अल्किन आहे। इथं ॲडिशन कसं होऊन राय, मार्कॉनी कॉप्सनुसार ॲडिशन होऊन राहिलं, सध्या अनसिमेट्रिकल अल्किनमध्ये H2SO4 ॲडिशन मार्कॉनी कॉप्सनुसार होणार आहे। आता मार्कॉनी कॉप्सनुल काय सांगतोय आपला, ज्या डबली बॉन्डेड कार्बनला कमी हायड्रोजन ॲटम ॲडायचे आहेत त्या साईडला रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट ॲडायस करायचा, म्हणजे इथं OSO3 H- कुठं ॲडायस होऊन राय, ह्या कार्बनला, कमी हायड्रोजन इथंच आहेत ना, इकडे H आहे ह्या कार्बनला, दोन हायड्रोजन ॲटम ॲडायचं, बघा इथं सेम तुम्ही लिहा, इथं H2SO4 HOSO3H, इथं मायनस, इथं येणार आहे प्लस, ओके कसं होईल बघा, इथं ह्या साईडला इकडं आपला OSO3H येणार आहे निगेटिव्ह पार्ट, चल का, निगेटिव्ह पार्ट, ज्या डबल बॉन्डेड कार्बनला कमी हायड्रोजन तिकडं निगेटिव्ह पार्ट, ह्याला एकच हायड्रोजन आहे ना, याला किती आहेत आपले, दोन आहेत, त्यामुळे इकडं OSO3H येणार आणि इकडं कोण येणार, H+ येणार, त्यावेळी तुम्हाला स्ट्रक्चर कसं मिळेल, CH3CH इथं आपला OSO3H आला आणि इकडं सिंगल बॉन्ड CH3 झाला, बरोबर, ओके इथल्या तुम्ही कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, ओके कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4। आता इथं लक्षात घ्या, हा पहिला कार्बन झाला, हा सेकंड कार्बन, सेकंड कार्बनला आपला कोण अटायचा आहे, मिथाइल ग्रुप अटायचा आहे, सेकंड कार्बनला मिथाइल ग्रुप अटॅच असेल तर आपण काय म्हणतो त्याला, आयसो असं म्हणतो आहे, सेकंड कार्बनला मिथाइल ग्रुप अटॅच तर आयसो म्हणणार आहे आपण, त्यामुळे ह्याचं नेम काय आहे, आयसो, किती कार्बनचा अल्किल ग्रुप आहे रे, तीन कार्बनचा ना, नेम काय ना सांगा मग, आयसोप्रोपिल हा हायड्रोजन आहे, आयसोप्रोपिल हायड्रोजन आणि हा SO3 आणि O काय, SO4, आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट, लक्षात आहे, ह्याचं नेम आपलं काय आहे, आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट, लक्षात आलं। आता ह्यानंतर अल्किल हायड्रोजन सल्फेट हा वॉटरबरोबर आपण डायल्यूट केला, वॉटरबरोबर ह्यांचं डायल्युशन केलं की परत ह्याच्यापासून आपल्याला करस्पॉन्डिंग अल्कोहोल मिळत असतो विथ सेम अल्किल ग्रुप्स, ओके सेम अल्किल ग्रुप ॲज ओरिजिनल अल्किल हायड्रोजन सल्फेट, ओके बघा इथं करस्पॉन्डिंग अल्किल हायड्रोजन सल्फेट हे आपले इथिनपासून कुठला तयार झाला आहे, इथाइल हायड्रोजन सल्फेट, प्रोपीनपासून कोण झालं आहे, आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट, ह्याची परत डायल्यूट वॉटर, वॉटरबरोबर ट्रीटमेंट केली आपण तर आपल्याला अल्कोहोलचं फॉर्मेशन मिळतं, हे आलता अल्कोहोल कसं तयार होत असतं लक्षात घ्या, हा इथाइल हायड्रोजन सल्फेट आहे, ह्याचं आपण आता सेम वॉटरबरोबर डायल्युशन केलं, आता सेम हीच रिॲक्शन मी आता परत लिहितो लक्षात घ्या, इथले फक्त हे लक्षात ठेवायचं, इथाइल हायड्रोजन सल्फेट आणि इथं काय तयार झालं, आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट तयार झालं, ह्यांची रिॲक्शन परत तुम्ही वॉटरबरोबर केली, इथंच तुम्ही लिहू शकता एका वेळ, चल का, परत H2बरोबर ॲडिशन केली तर हे काय होणार आहे, वॉटरमध्ये कोण असणार आहे रे, H सिंगल बॉन्ड OH असणार आहे, तिथं काय होणार बघा, H सिंगल बॉन्ड OHमध्ये ह्याच्यावर ट्रीटमेंट केल्यावरती वॉटरमधला आपला जो H आहे तो कुठं ॲडेस होणार आहे, ते इथं ह्या OSO3Hला ॲडेस होईल आणि OH आहे इथला बॉन्ड ब्रेक होणार, इथं आपला वॉटरचा OH ॲडेस होणार आणि इतर वॉटरचा H ॲडेस होईल, ओके त्यावेळी तुम्हाला परत काय मिळेल, CH3CH2
वाटर मधला ओएच ह्या कार्बन ला दिसणार, म्हणजे इथं काय झाला ओएच अल्कोहोल, आणि हा ओएस ओ थ्री एच आणि वाटर मधला राहिलेला हायड्रोजन, परत काय होणार तुम्हाला एच टू एस ओपरच फॉर्मेशन मिळणार, आणि हा आपला करस्पॉन्डिंग अल्कोहोल हा काय मिळणार इथायल अल्कोहोल. चल का, ह्याचं फॉर्मेशन तुम्ही लक्षात. चल का, परत कंटिन्यू रिॲक्शन तुम्ही केले असेल तर ह्यामध्ये लक्ष दे का. ओके, आता ही सेपरेट मी लिहितो लक्षात घ्या, इथं तुम्हाला कशा पद्धतीनं होतं हे दाखवलं आहे. इथायल हायड्रोजन सल्फेट आणि आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेटसाठी द अल्किल हायड्रोजन सल्फेट, द अल्किल हायड्रोजन सल्फेट ओके फॉर्म्ड विच रिएक्ट विथ ओके हे आपला फॉर्म चाललाय, ह्याची रिएक्शन परत ओके अल्किल हायड्रोजन सल्फेट डायल्युटेड विथ वॉटर अँड हीटेड इज फॉर्म्ड विच डायल्युटेड विथ वॉटर. वॉटर बरोबर डायल्यूट केलं आणि आपण हीट केलं, विच डायल्युटेड विथ वॉटर अँड हीट, वॉटर बरोबर डायल्यूट करून आपण परत हीटिंग केलं तर आपल्याला परत इथं काय मिळत असतो सेम नंबर ऑफ कार्बन असणारा अल्किल ग्रुप मिळत असतो. विच डायल्युटेड विथ वॉटर अँड हीट द करस्पॉन्डिंग अल्कोहोल इज फॉर्म, करस्पॉन्डिंग अल्कोहोल इज फॉर्म्ड, करस्पॉन्डिंग अल्कोहोल इज फॉर्म्ड विथ सेम कार्बोनेट, सेम कार्बोनेटम असताना अल्कोहोलचं फॉर्मेशन आपल्या इथं मिळत असतं. बघा मग इथिल हायड्रोजन सल्फेट हा आपण इथे घेतला सी एच थ्री सी एच टू ओ एस ओ थ्री एच आहे, हा आपला इथायल हायड्रोजन सल्फेट आहे. हा अल्किल कुठला आहे, आपला इथायल आहे ना, हायड्रोजन आणि सल्फेट. ओके, इथायल हायड्रोजन सल्फेट आहे, ह्याची ही डायल्यूट करणार आहे आपण वॉटर बरोबर, ओके वॉटर बरोबर डायल्यूट करणार आहे आणि हीट करणार आहे. डायल्यूट करणार आहे म्हणजे वॉटर ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. आता वॉटरमध्ये कोण असणार आहे रे आपला एच सिंगल बॉन्ड, कोण असतो वॉटरमध्ये ओ एच असतो, एच सिंगल बॉन्ड ओ एच, ओके एच सिंगल बॉन्ड ओ एच असतो. इकडे कसं आहे ना बघा, ह्या साईडला ओ एच, ह्या साईडला एच, परत कसं मिळेल तुम्हाला सी एच थ्री सी एच टू ओ एच, कसं वॉटरमध्ये एच ओ एच असतं ना, ओ एच आपला इकडे ॲड झाला ह्या साईडला ओके असतील, तर सी एच थ्री सी एच टू एच आणि एच आणि ओ एस ओ थ्री आहे की हा एच परत इथं ॲड झाला की काय होणार आहे एच टू एच 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 टू होणार आहे, एस ओ थ्री आणि ओ एस ओ फोर, परत तुम्हाला काय मिळणार आहे एच टू एस ओ फोर रिजनरेट मिळणार आहेत, परत एच टू एस ओ फोर फॉर्म होणार आहेत. लक्षलं एच टू एस ओ फोरचं फॉर्मेशन लक्ष येईल ना. ओके, हा आपला करस्पॉन्डिंग अल्कोहोल मिळणार आहे विथ सेम कार्बोनेटम, सेम कार्बोनेटम. अल्किल हायड्रोजन सल्फेटमध्ये किती कार्बन होते, दोन आहेत ना, जेवढे कार्बोनेटम अल्किल हायड्रोजन सल्फेटमध्ये होते तेवढेच कार्बन असताना आपला इथं अल्कोहोल फॉर्म होणार आहे, बरोबर आहे ना, दोन कार्बनचा अल्कोहोल मिळणार आहे सेम. इथं नेम एंड आहे आपलं इथायल अल्कोहोल, हा मिळणार आपला इथायल अल्कोहोलचं फॉर्मेशन इथं मिळणार आहे, ह्यालाच आपण आय ई पी एस सिस्टीममध्ये इथेनॉल असं म्हणतो. ह्याला काय मिळणार आहे आपण इथेनॉल, अंडरस्टँड, इथेनॉलचं फॉर्मेशन होणार आहे. आता त्यानंतर नेक्स्ट आपण याच्यामध्ये घेतला पुढचा आपण घेऊया आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट, हा पण आता प्रोपीनपासून तयार केला होता सी एस थ्री सी एच ओ एस ओ थ्री एच सी एस थ्री,
ओके हा अल्किल हायड्रोजन सल्फेट कुठला होता आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट होता पण याचं फॉर्मेशन केलं होतं आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट काय आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट हा तयार झाला आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट आहे ह्याचं डायल्युशन करणार आहे आपण सेम वॉटरबरोबर आणि हीटिंग करणार आहे हीट केलं आपण वॉटरमध्ये कोण असणार आहे एच सिंगल बॉन्ड ओ एच असणार आहे अंडरस्टँड ओके ॲडिशन आपली कसं होणार आहे बघा ह्यामध्ये इथं आता इथला आपला बॉन्ड असा ब्रेक होणार आहे ह्यामध्ये ओके इथं ओके इथं आपला ओ एच असेल एच ह्या साईडला ॲड होणार आहे ओ एच आपला इथं ॲड होणार आहे ओके हा सी एस थ्री ओ एच इथं ॲड झाला सी एस थ्री सी एच ओ एच सी एस थ्री आणि इथं एच ॲड झाला एच 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 टू एस ओ थ्री आणि ओ एस ओ फोर एस टू एस ओ फोर झाला मग स्ट्रक्चर लिहा तुम्ही आता सी एच थ्री सी एच ओ एच सी एस थ्री प्लस एच टू एस ओ फोर परत आपला काय आणणार आहे एच टू एस ओ फोर ह्याचं नेम आपलं काय आणणार आहे आयसोप्रोपिल अल्कोल सेकंड कार्बनला आपला मिथाइल ग्रुपा डेसॅप हा पहिला कार्बन दुसरा तिसरा सेकंड कार्बनला मिथाइल ग्रुपा तर आपण आयसो म्हणतो तीन कार्बनचा अल्किल ग्रुप प्रोपिल आयसोप्रोपिल अल्कोल आहे ह्यालाच आपण आय ई पी एस एस टीमध्ये काय म्हणते दोन नंबरला ओ एच आहे प्रोपेन प्रोपेनमधला ई आपण ओ एलनं काढणार आहे प्रोपेन टू ओ एल चल का दोन नंबरला आपला हायड्रॉक्स ग्रुप आहे नॉमिनक्लेचर बघितलं आहे आपण बेसिक प्रिन्सिपलमध्ये ओके प्रोपेन टू एल अशा तेन हे आय ई पी एस सी नेम ह्याचं होईल प्रोपेन टू एल लक्षात आहे आता ह्यानंतर आपण जर रिॲक्टिव्ह अल्किन घेतला असेल ज्या रिॲक्टिव्ह अल्किनमध्ये वॉटर मॉलिक्युल ॲड केला कॉन्सन्ट्रेटेड एच टू एस ओ फोरच्या प्रेझेन्समध्ये तर आपल्याला इथं अल्कोहोलचं फॉर्मेशन मिळत असतं ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्युल टेक्स प्लेस हेअर अकॉर्डिंग टू मार्कॉनी कॅप्सूल ह्या रिॲक्शनला आपण हायड्रेशन ऑफ अल्किन असं म्हणत असतो हायड्रेशन ऑफ अल्किन्स ओके बघा इथं आता आपण काय केलं आहे आपण पहिल्यांदा अल्किन घेतला आहे अल्किनमध्ये सल्फ्युरिक ॲसिड ॲड केल्यावरती आपल्याला काय मिळत होता अल्किल हायड्रोजन सल्फेट मिळत होता आणि तयार झालेल्या अल्किल हायड्रोजन सल्फेटमध्ये परत आपण वॉटर ॲड करून अल्कोहोलचं फॉर्मेशन करत होतो जर आपण एखादा रिॲक्टिव्ह अल्किन घेतला असेल तर कॉन्सन्ट्रेटेड एच टू एस सफरच्या प्रेसमध्ये डायरेक्ट वॉटर मॉलिक्युल ॲड होतो आणि करस्पॉन्डिंग अल्कोहोलचं फॉर्मेशन होत असतं लक्षात घ्या ओके की ही दोन स्टेपमध्ये रिॲक्शन होतात ना आपली पहिल्या स्टेपमध्ये काय अल्किनमध्ये एच टू एस ओ फोर ॲड होऊन अल्किल हायड्रोजन सल्फेट परत वॉटर ॲड करून अल्कोहोल मिळत होता आता रिॲक्टिव्ह अल्किन आपण घेणार आहे एच टू एस ओ फोरच्या प्रेसमध्ये डायरेक्ट एच टू ॲड होऊन आपला करस्पॉन्डिंग अल्कोहोल मिळणार आहे त्याचं एक्झाम्पल आपण घेणार आहे बघा इथं द रिॲक्टिव्ह अल्किन्स रिॲक्टिव्ह अल्किन आहे ओके रिॲक्टिव्ह अल्किन्स ऑन ॲडिशन विथ वॉटर मॉलिक्युल ऑन ॲडिशन ऑफ वॉटर ओके द रिॲक्टिव्ह अल्किन ऑन ॲडिशन ऑफ विथ वॉटर इन प्रेझन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड एच टू एस ओ फोर इन प्रेझन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड एच टू एस ओ फोर ओके एच टू एस ओ फोरच्या प्रेझन्समध्ये टू फॉर्म अल्कोहोल टू फॉर्म अल्कोहोल अल्कोहोलचं फॉर्मेशन आपल्याला मिळत असतं टू फॉर्म अल्कोहोल द ॲडिशन ऑफ वॉटर
वाटर चीज़ी एडिशन होता है द एडिशन ऑफ वाटर टेक्स प्लेस ओके ही आपली करनी है द एडिशन ऑफ वाटर टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू मार्कोनी कॉसुल ये तो वाटर के एडिशन मार्कोनी कॉसुल नुसार होना है ओके दिस रिएक्शन इज नोन एज हाइड्रेशन ऑफ दिस रिएक्शन इज नोन एज हाइड्रेशन ऑफ अल्किन्स हाइड्रेशन ऑफ अल्किन्स ओके ह्या रिएक्शन आपण काय म्हणणार आहे हाइड्रेशन ऑफ अल्किन्स आता हाइड्रेशन म्हणजे काय रे एडिशन ऑफ वॉटर हाइड्रेशन म्हणजे एडिशन ऑफ वॉटर अल्किनला आपण वॉटर ऍड करणार आहे म्हणून आपण काय म्हणणार आहे याला हाइड्रेशन ऑफ अल्किन आता रिएक्टिव अल्किन आपण कुठला घेणार आहे बघा CH3 ओके त्यानंतर डबल बॉन्ड CH2 हा आपला रिएक्टिव अल्किन आहे ओके कार्बन कार्बन डबल बॉन्डचा अक्रॉस आपण आता वॉटर मॉलिक्यूलचे ॲडिशन करणार आहे आता मला सांगा हा मोनो सबस्टिट्यूट अल्किन आहे की डाय सबस्टिट्यूट अल्किन आहे कार्बन कार्बन डबल बॉन्डला किती अल्किल ग्रुप आढळले आहेत तिथं दोन आहेत ना हा एक मिथिल ग्रुप आहे हा एक मिथिल ग्रुप आहे बरोबर आहे की नाही मग हा डाय सबस्टिट्यूट अल्किन आहे डाय सबस्टिट्यूट अल्किनची आपली कशी असते स्टॅबिलिटी आपली जास्त असते ना रिएक्टिव्ह अल्किन्स आहे तर ह्यामध्ये मिथिल ग्रुप आपला इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह पेयर दाखवतो प्लस आय पेयर दाखवतो हे आपण बेसिक प्रिन्सिपल ह्या टॉपिकमध्ये बघितलं आहे प्लस आय पेयर हा प्लस आय इंडक्टिव्ह पेयर हे दाखवत असतात त्यामुळे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी ह्या कार्बनची वाढत असते त्यामुळं हा मोर रिॲक्टिव्ह कार्बन होत असतो आणि ह्याच मोर रिॲक्टिव्ह अल्किनमध्ये जर आपण H2O मॉलिक्यूल वॉटर मॉलिक्यूल ॲड केला डायरेक्ट वॉटर मॉलिक्यूल इन प्रेझन्स ऑफ H2S सोबत अगोदर आपण जे रिॲक्शन केलं होतं त्याच्यामध्ये काय होतं अल्किनला आपण काय करत होतो पहिल्यांदा H2S सोबतचे ॲडिशन करत होतो त्यावेळी काय मिळत होतं आपला अल्किल हायड्रोजन सल्फेट मिळत होता आणि परत वॉटर मॉलिक्यूल ॲड करून आपण अल्कोहोल तयार करत होतो बरोबर आहे आता डायरेक्ट रिॲक्टिव्ह अल्किनमध्ये वॉटर मॉलिक्यूलचे ॲडिशन डायरेक्ट H2O प्रेझेन्स कॉन्सन्ट्रेटेड H2S सोबतच्या प्रेझेन्समध्ये आपली होणार आहे ओके ॲरोवरती तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड H2S सोबत इथं लिहू शकता आता कॉन्सन्ट्रेटेड H2S सोबतमध्ये कुठल्या आयन असतो H+ आयन असतो त्यामुळे ॲरोवरती तुम्ही H+ लिहिलं तरी चालेल असतात का H+ कॉन्सन्ट्रेटेड H2S सोबत ॲसिडमध्ये आपला H+ आयन असतो लक्षात घ्या आणि बेसमध्ये आपला OH- आयन असतो ह्या कॉन्सन्ट्रेटेड H2S सोबतच्या प्रेसमध्ये डायरेक्ट वॉटर मॉलिक्यूल आपला ह्या कार्बन कार्बन डबल बॉन्ड ॲक्रॉस ॲड होणार आहे आणि ते ॲडिशन कसे होणार आहे वॉटरचे अकॉर्डिंग टू मार्कोनी कॉसुल चल का मग आता कसे होणार सांगा मार्कोनी कॉसुल कसा होणार आहे इथं काय येणार आहे रे H सिंगल बॉन्ड OH ना आता वॉटरमध्ये काय असणार आहे OH- निगेटिव्ह चार्ज वॉटर काय असणार आहे वॉटरमध्ये OH- निगेटिव्ह चार्ज आणि हायड्रोजन आपला पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे ओके OH- निगेटिव्ह आणि हायड्रोजनचा पॉझिटिव्ह चार्ज इथं H+ आपला कुठं ॲड होणार आहे मार्कोनी कॉसुलचा ॲडिशन होत असताना ज्या डबली बॉन्डेड कार्बनला कमी हायड्रोजन तिकडं निगेटिव्ह पार्ट ॲडिशन होणार आहे त्यामुळे OH- कुठे येणार आहे इथे येणार ना ह्या कार्बनला काहीच हायड्रोजन आयटम ॲडेस नाहीत त्यामुळं सगळ्यात कमी हायड्रोजन इकडे आहेत त्यामुळं OH इकडे ॲड होणार आहे आणि H आपला ह्या साईडला ॲड होणार आहे मार्कोनी कॉसुलचा ॲडिशन होणार त्यावेळी तुम्हाला CH3 इथं OH येणार आहे आणि इथं सिंगल बॉन्ड काय येणार आहे CH3 मिळणार आहे बरोबर आहे ओके ह्याचं नेम आपलं येणार आहे बघा इथं कार्बन येणार आहे तो फर्स्ट कार्बन इथं सेकंड कार्बन आणि इथं आपला काय येणार आहे थर्ड कार्बन येणार आहे सेकंड कार्बनला कोण ॲडायचा आहे मिथाइल ग्रुप ॲडायचा आहे आणि दोन नंबरला OH म्हणजे अल्कोहोल आहे आपला OH फंक्शन ग्रुप अल्कोहोलचा आहे त्यामुळं तुम्ही लिहाय तर 2-methyl दोन नंबरला CH3 ग्रुप म्हणजे मिथाइल ग्रुप आहे 2-methyl
स्ट्रेट चेन मध्ये आपले कार्बन आइटम किती आहेत, तीन आहेत। तीन कार्बनचा पॅरेंट अल्किन कुठला होणार आहे, प्रोपेन होणार आहे। प्रोपेन मधला ई आपण ओएल ने काढणार आहे, पोझिशन द्या दोन नंबरला आहे ना। ओके, नेम काय येणार, तो मिथिल प्रोपेन 12, लक्षात घ्या। ह्यालाच आपण कॉमन सिस्टीम मध्ये आणखी काय म्हणतो रे, टर्शियरी ब्यूटील अल्कोहोलचं फॉर्मेशन झालं, बरोबर आहे। हा आपला चार कार्बनचा अल्किल ग्रुप आपला ब्यूटील आहे। पॅटा पॅडेसमेंटचा कार्बन म्हणजे ओएच अटॅचला कार्बन, दुसऱ्या तीन कार्बनला अटॅच आहे, म्हणून आपण काय म्हणलं आहे, टर्शियरी म्हटलेलं आहे, दिसल का। आणि पुढं अल्कोहोल आहे ओएच असल्यामुळं, हे कॉमन नेम आहे, वरचा आययूपीएसी। आता इथं आययूपीएसी आपलं कसं येणार, आपलं झालेलं आहे हा फर्स्ट कार्बन सेकंड थर्ड, दोन नंबरला मिथायल ग्रुप, नेम काय झालं याचं, टू मिथायल। आणि पुढं काय येणार आहे, एक नंबरला डबल बॉन्ड आहे प्रोप वन इन, हे आपला अल्किन आहे, टू मिथायल प्रोप वन इन। ह्यालाच आपण आणखी काय म्हणतोय रे, आयसोबिडलिन। ओके, ह्यालाच आपण आणखी काय म्हणतोय, आयसोबिडलिन। सेकंड कार्बनला मिथायल ग्रुप आहे ना, त्यामुळे आयसो। टोटले चार कार्बन आहेत, चार कार्बनचा अल्किन कॉमन सिस्टीममध्ये अल्किनला काय केलं होतं, पॅरेंट अल्किनमधील ए एन ई वाय एल ई एन ईनं आपण रिप्लेस करत असतो। चार कार्बनचा अल्किन आपला ब्युटेन आहे, ब्युटेनमधला ए एन ई वाय एल ई एन ईन काढायचा अल्किनसाठी, काय होणार आहे, ब्युटलिन। आणि सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप आहे, त्यामुळे आयसो म्हणतो आहे आपण। ओके, नेम काय होणार, आयसोब्युटलिन, अंडरस्टँड। ओके, की अशा तीन रिॲक्टिव्ह अल्किनमध्ये डायरेक्ट आपण वॉटर मॉलिक्यूल H2SO4 प्रेसमध्ये ॲड करून करस्पॉन्डिंग अल्कोहोल आपण तयार करू शकतो आहे। जेवढे अल्किनमध्ये कार्बन आहेत तेवढेच आपले अल्कोहोलमध्ये कार्बन आहेत। फोर कार्बन आयटम्स आहेत की नाही, इकडं पण आपले फोर कार्बन आयटम्स आहेत, अंडरस्टँड। आता मग इथं अल्किनमध्ये आपण वॉटर मॉलिक्यूल ॲड करतो आहे, त्यावेळी अल्किनचं हायड्रेशन होतं लक्षात घ्या। हायड्रेशन म्हणजेच काय, ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल। ओके, अल्किनला वॉटर मॉलिक्यूल ॲड करतो आहे, म्हणून ह्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो आहे, हायड्रेशन ऑफ अल्किन असं म्हणतो, असेल का, हायड्रेशन ऑफ अल्किन, अंडरस्टँड। ओके, आता त्यानंतर नेक्स्ट आपली केमिकल रिॲक्शन आहे ॲडिशन ऑफ सल्फ्युरिक ॲसिडनंतर, दॅट इज द ओझोनोलायसिस ऑफ अल्किन। ओके, ओझोनोलायसिस ऑफ अल्किन। ओझोनोलायसिस ऑफ अल्किन नेक्स्ट केमिकल रिॲक्शन आहे। आता ओझोनोलायसिस ऑफ अल्किनमध्ये काय केलं होतं बघा, ओझोनोलायसिस ऑफ अल्किनमध्ये द ॲडिशन ऑफ ओझोन, ओझोनमध्ये आपला O3 मॉलिक्यूल, ॲडिशन ऑफ ओझोन मॉलिक्यूल, ओझोन मॉलिक्यूल ॲड केला होतो, ॲडिशन ऑफ ओझोन मॉलिक्यूल टू अल्किन, टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड इन अल्किन, टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड इन अल्किन टू फॉर्म अनस्टेबल ओझोनाइड, अनस्टेबल ओझोनाइडचं फॉर्मेशन मिळतं आपल्याला, टू फॉर्म अनस्टेबल ओझोनाइड विच ऑन रिॲक्शन विथ, ओके, ह्याची रिॲक्शन आपण झिंक डस्ट अँड वॉटर, ओके, टू गिव कार्बोनिल कंपाउंड्स, दॅट इज द अल्डिहाइड्स ऑर केटोन्स। ओके, दोन कंपाउंड्स आपले इथे मिळत असतात, टू गिव्स कार्बोनिल कंपाउंड्स, दॅट इज अल्डिहाइड्स अँड केटोन्स, टू गिव्स कार्बोनिल कंपाउंड्स
कार्बनिक कंपाउंड्स अपने इतने मिल रहा सर टू गिव्स कार्बनिक कंपाउंड्स एल्डिहाइड्स और केटोन्स और बोथ ओके लग सकते हैं ओजोन मॉलिक्यूला अपन अल्किन चा कार्बन कार्बन डबल बॉन्डला ऐड केला की सुरुवातीला आपला अनस्टेबल ओझोन ऐड मिळत असतो आणि त्याची परत रिएक्शन झिंक डस्ट आणि वॉटर झिंक डस्ट मध्ये झिंक मेटलची पावडर त्याच्यावर केली की कार्बनिक कंपाउंड मिळत असतात कार्बनिक कंपाउंड मध्ये काय ज्या कंपाउंड मध्ये कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट असतो ओके कार्बोनिल ग्रुप आपला सी डबल बॉन्ड ओ हा आपला अल्डिहाइड मध्ये पण असतो आणि आपला केटोन मध्ये पण असतो लक्षात घ्या ओके केटोन मध्ये काय असतो रे सी डबल बॉन्ड ओ कार्बोनिल ग्रुपला एका साइडला हायड्रोजन आणि एका साइडला अल्किल ग्रुप असतो अल्डिहाइड मध्ये फंक्शनल ग्रुप आपण बघितले होता बेसिक प्रिंसिपल्स मध्ये हा आपला अल्डिहाइड्स असतो आणि केटोन मध्ये कार्बोनिल ग्रुप आहे सी डबल बॉन्ड ओ ह्याच्या दोन्ही साइडला आपले कोण अटॅच असतात अल्किल ग्रुप अटॅच असतात त्याला आपण काय म्हणतोय केटोन म्हणतोय हा आपला केटोनचा फंक्शनल ग्रुप आहे तर का जनरल रिपेंडेशन आहे हे दोन्ही सुद्धा कार्बोनिल कंपाउंड्स आहेत कार्बोनिल कंपाउंड्स म्हणजे कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे दोघांच्यामध्ये सुद्धा सी डबल बॉन्ड ओ ग्रुप आहे की नाही दोघांच्यामध्ये पण इथं पण सी डबल बॉन्ड ओ ग्रुप आहे इथं पण आपला सी डबल बॉन्ड ओ ग्रुप आहे आता मग हे ओझोनचं ॲडिशन जे आहे ते आपलं डबल बॉन्डचं ॲक्रॉस हे आपलं कसं होत असतं लक्षात घ्या डबल बॉन्डचं ॲक्रॉस ॲडिशन आपली कशी होत असते हे आपण आता बघूया अल्किन आपण इथे घेऊया सुरुवातीला आपण सिंपल अल्किन घेतला याच्यामध्ये ओके कशी होणार आहे बघा लक्षात घ्या ह्यामध्ये सी एच टू डबल बॉन्ड सी एच टू ओ थ्री मॉलिक्युला ओझोनचा मॉलिक्युला हा आपला अल्किन आहे तो इथिन आहे इथिन के डबल बॉन्डचा ॲक्रॉस आपल्या इथं ओझोनचा मॉलिक्युल ॲड होणार आहे ॲडिशन कसे होत असेल असतात का इथं ओके सी एच टू सी एच टू इथं ऑक्सिजन आहे ओके अशा पण ओके प्लस के तीन ओ तीन ओझोनमध्ये ऑक्सिजनचे ॲटम किती आहेत रे तीन आहेत ना तीन ॲड झाले की नाही इथे एक असा तीन ॲड होत असतो इथे एक इथे एक ओके इथला डबल बॉन्ड आपला रिमूव्ह होत असतो ओके आता मग ही तयार झाला हा जो आहे तो आपला इथं अनस्टेबल ओझोन ॲड आहे इथिनचा ओझोन ॲड तयार झाला ओके इथिलिन ओझोन ॲड आपण म्हणू शकतो ओके ह्याला इथिलिन ओझोन ॲड अनस्टेबल ओझोनाइडचं फॉर्मेशन आहे त्याला आपण इथिन ओझोनाइड किंवा इथिलिन ओझोनाइड आपण म्हणतो इथिलिन ओझोनाइड अनस्टेबल ओझोनाइडचं फॉर्मेशन आहे सेम आपण आता परत काय घेणार आहे ओझोनाइड फॉर्म झाल्यावर झिंक डस्ट आणि वॉटरवर रिॲक्शन करणार आहे झिंक डस्ट अँड वॉटर ॲरोवरती आपण काय लिहिणार आहे झिंक डस्ट अँड वॉटर ओके हे आपण इथं लिहिणार आहे ह्यांच्या प्रेसमध्ये हा ओझोन अँड परत आपला ब्रेक होणार आहे ब्रेक झाल्यावरती काय होणार तुमचं बघा ब्रेकिंग आपल्या इथं असं होणार आहे की अशा तिने ब्रेक होत असतो लक्षात घ्या मॉलिक्युल ओके हे ब्रेकिंग लक्षात द्या हा मॉलिक्युल आपला असा ब्रेक होत असतो की अशा तिने ब्रेकिंग झालं तुम्हाला काय मिळेल बघा ह्या साईडला सी एच टू मिळेल ह्या साईडला सी एच टू ओ मिळेल ना लक्षात आहे का सी एच टू ओ सी एच टू ओ म्हणजेच काय बघा सी एच टू ओलाच आपण काय म्हणतोय एच सी एच सी एच ओ असं मिळतो लक्षात एच सी एच ओ बरोबर की नाही
हा सी एस टू आर एम, सी एस टू म्हणजेच काय एच सी एच ओ, दोन हायड्रोजन आले की नाही एच सी एच ओ. मग इकडं पण काय सी एस टू ओस आहे ना, दोन मॉलिक्युल आपल्याला कसे मिळणार आहे एच सी एच ओचे मिळतील की नाही, दोन्ही सेमच मॉलिक्युल येणार की नाही रे. अरे इथं सी एच टू ओ म्हणजेच काय दोन हायड्रोजन इथं आहेत ना एच सी एच ओ, बरोबर आहे की नाही, दोन हायड्रोजन एक ऑक्सिजन एक कार्बन आलं की नाही सी एच टू ओ म्हणला एच सी एच ओ. इकडे पण कोण आहे सी एच टू ओ म्हणजेच काय एच सी एच ओ आहे, अंडरस्टँड. आता मग हेच कार्बोनिक कंपाऊंड इथं कसं आहे लक्षात घ्या, हा एच सी एच ओ आहे तोच आपण कसं लिहितो आहे एच सी डबल बॉन्ड ओ एच, बरोबर आहे की नाही, हे स्ट्रक्चर आपलं इथं आहे लक्षात घ्या एच सी एच ओ. असले मॉलिक्युल किती आहेत रे, दोन आहेत ना, त्यामुळे इथं आपण काय लिहितो दोन असं लिहू शकतो, चल का दोन असले ओके. प्लस काय राहिले आपलं आता इथला ऑक्सिजन आणि हा झिंक, हा आपला काय करेल झिंक ऑक्साईडचं फॉर्मेशन करेल, झिंक ऑक्साईड झेडेनो ओके झेडेनो. आता हा इथं सी एच ओ ग्रुप कुणाचा फंक्शन ग्रुप आहे, आता आपण सांगितलं आहे अल्डिहाइडचा का केटोनचा, कुणाचा आहे अल्डिहाइडचा लक्षात घ्या अल्डिहाइड. अल्डिहाइडमध्ये काय होत असतं आहे कार्बोनिल ग्रुपला एका साईडला हायड्रोजन एका साईडला अल्किल ग्रुप किंवा हायड्रोजन, अल्डिहाइडचा पहिला मेंबर आहे एक कार्बन असणारा अल्डिहाइड आहे, एक कार्बन असणारा अल्डिहाइड आपला असतो तो फॉर्मालडिहाइड असतो ओके फॉर्मालडिहाइड ओके. कॉमन सिस्टीममध्ये फॉर्मालडिहाइड म्हणतो आपण याला, याचं नेम आहे ते फॉर्मालडिहाइड. पहिला मेंबर आहे अल्डिहाइडचा कॉमन सिस्टीममध्ये. आता ह्यालाच आपण आय ई पी एस सिस्टीममध्ये एक कार्बनचा अल्केन कुठला असतो रे आपला मिथेन असतो ना, मिथेनमधला शेवटचा ई सो आहे मिथेनमधला शेवटचा ई तो लास्टचा ई आहे तो आपण ए एल न काढत असतो आय ई पी एस सी नॉमेनक्लेचरमध्ये, हे आपण सांगितलेलं आहे बेसिक प्रिन्सिपलला सगळ्यांचा नॉमेनक्लेचर घेतला आहे ओके. ई आपण ए एल न काढल्यावरती नेम काय झालं रे मिथेनॉल, बरं आहे की नाही, ई आपण ए एल न काढा नेम काय होणार आहे मिथेनॉल, हे आपलं आय ई पी एस सी नेम झाल्याचं. फॉर्मालडिहाइडवर मिथेनॉल तयार होणार, कार्बोनिक कंपाऊंड झालं की नाही कुठलं तयार झालं अल्डिहाइड तयार झालं, बरोबर आहे. आता नेक्स्ट आपण बघूया ह्याच्यामध्ये पुढचा बघा, आपण प्रोपीन घेतला असेल प्रोपीन, ह्या प्रोपीनमध्ये लक्षात घ्या कसं येणार आहे सी एस थ्री सी एच डबल बॉन्ड सी एच टू ओके. इथं आपण सेम ओ थ्री मॉलिक्युल ओझोनचा मॉलिक्युल आपण ॲड करणार आहे, ॲड केल्यावरती तुम्हाला काय मिळेल लक्षात घ्या ह्याच्यामध्ये ॲडिशन केल्यावरती सी एस थ्री सी एच, बरोबर आहे. ओझोनचा मॉलिक्युल कुठे येणार आहे कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस साईड होणार आहे ना, इथं आपला ऑक्सिजन येणार असा बघा ओके इथं असा सी एच टू आणि इकडं आपले दोन ऑक्सिजन आपले इथे येणार सेम ह्याच पॅटर्नमध्ये ॲडिशन होणार, बरोबर आहे. असे आपले ॲडिशन झाले. तर परत बघा हे आपला ओझोनाइड तयार झाला, अल्किन कुठला आपला हा प्रोपीन आहे, तीन कार्बनचा अल्किन आपला प्रोपीन आहे लक्षात घ्या, ह्याला आपण प्रोपिलीन असं म्हणतो आहे कॉमन सिस्टीममध्ये प्रोपिलीन ओके. अल्केनमधला ए आणि वाय एलिन काढतो आहे आपण कॉमन सिस्टीममध्ये, ह्याचं नेम येणार आहे प्रोपिलीन ओझोनाइड, प्रोपिलीन ओझोनाइडचं फॉर्मेशन झालं. सेम आपण आता झिंक डस्ट आणि वॉटरच्या प्रेसमध्ये रिॲक्शन करणार आहे, झिंक डस्ट अँड वॉटर ओके, झिंक डस्ट अँड वॉटर असं काय होणार बघा, ब्रेकिंग जे होणार आहे ते इथून आपलं ब्रेकिंग होणार असं अशा पद्धतीनं ब्रेक नाही इथून मॉलिक्युल आपला ब्रेक होणार आहे असं ब्रेकिंग होणार, सेम ब्रेकिंगचा पॅटर्न आहे लक्षात घ्या, ही ओझोनाइड आपला ब्रेक होणार आहे, ब्रेक झाल्यावरती तुम्हाला काय मिळेल आहे सी एस थ्री सी एच ओ हा पहिला मॉलिक्युल मिळेल आणि दुसरा काय रे सी एच टू ओ म्हणजेच काय सी एच टू ओ म्हणजेच काय एच सी डबल बॉन्ड ओ एच किंवा एच सी एच ओ, चल का ही ह्याच्यासारखंच आहे की नाही ह्या साईडला सी एच टू ओ ओके. सी एच टू ओ म्हणजेच काय एच सी एच ओ, चल का एक मॉलिक्युल तयार होईल ना असला ओके.
त्यामुळे नेम आपलं बघा CH3CHO. आता हा जो CH3CHO आहे इथं CH3CHO म्हणजेच काय, CHO म्हणजेच काय रे, C-O-H. हा आपला कोण आहे, आल्डिहाइड आहे का केटोन आहे, कोण आहे रे आपला, कार्बोनिल ग्रुपच्या एका साईडला हायड्रोजन एका साईडला अल्किल ग्रुप आहे, नेम काय याचं आल्डिहाइड आहे ना हा आपला, आल्डिहाइड आहे. आता आणि दुसऱ्या साईडला आपला सेम ह्याच्यासारखा एक मॉलिक्युल चालला आहे CH2O. CH2O म्हणजेच काय रे, HCHO. चल का ना, HCHO म्हणजेच काय, HC-OH. चल का, हा आपला इथं तयार होणार आहे, बरोबर आहे. दोन्हीसुद्धा आल्डिहाइडचे मॉलिक्युल झाले की नाही, तर दोन्ही आल्डिहाइडचे मॉलिक्युल झाले. आता हा जो आहे ह्याला कॉमन सिस्टीममध्ये आपण असिटाल्डिहाइड असं म्हणतो, आणि ह्याला काय म्हणतो रे आपण, फॉर्माल्डिहाइड. इथं आपण लिहिलं आहे ओके, फॉर्माल्डिहाइड. हा असिटाल्डिहाइड आणि हा फॉर्माल्डिहाइड. आता ह्याचं नेम काय चालं, दोन कार्बनचा इथेनॉल, बरोबर आहे, आणि इथं एक कार्बनचा काय म्हणलं आपण, मिथेनॉल. IUPAC नेम लक्षात घ्या, ही ब्रॅकेटमध्ये मी लिहिले ते, बरोबर आहे. एक कार्बनचा अल्केन कुठला आपला, दोन कार्बनचा अल्केन इथेन आहे. इथेनमधला ई आपण AL ने काढत असतो IUPAC नेममध्ये आल्डिहाइडचा, इथेनॉल झालं. मिथेनमधला एक कार्बनचा अल्केन मिथेन, मिथेनचा ई आपण AL ने काढला, काय झालं, मिथेनॉल झालं, बरोबर आहे. हे मिथेनॉल आणि वरचे कॉमन नेम आहेत, असिटाल्डिहाइड, फॉर्माल्डिहाइड, इथेनॉल आणि मिथेनॉल. आता दुसरा आपण याच्यामध्ये घेतला नेक्स्ट, ते आपला कसा असेल बघा. हे दोन एक्झाम्पल लक्षात आले ना, इथं दोघांच्यामध्ये आपले कोण तयार झालं आहे, आल्डिहाइड तयार झाला आहे. आता पुढचं आपण घेऊया इथं केटोनचं फॉर्मेशन असणार आहे, घेऊया केटोनसाठी. आता केटोनसाठी बघा कसं येणार आहे, CH3CH3CH2 हा पण घेतला असेल. ह्याचं नेम काय सांगा रे, नेम आपलं झालं आहे आता, याचं काय नेम सांगायचं, एक नंबर हा, दोन नंबर हा, तीन नंबरचा कार्बन. दोन नंबरला कोण आहे, मिथाईल ग्रुप आहे ना, त्यामुळे ह्याचं नेम काय, 2-methyl-prop-1-in. एक नंबरला डबल बॉन्ड आहे, प्रोप वन इन, किंवा ह्यालाच आपण काय म्हणतो आहे, प्रोपिन असं म्हणतो आहे, 2-methyl-prop-1-in. आता इथं ओझोनचं आपण ॲडिशन करणार आहे, ओझोन मॉलिक्युल, ह्यालाच आपण कॉमन सिस्टीममध्ये काय म्हटलं आहे रे, आणखी 2-methyl-prop-1-inला काय नाव दिलं आहे आपण, काय दिलं आहे सांगा लोक, काय म्हणतो याला आपण, आयसोब्युटिलीन आहे की नाही. सेकंड कार्बनला मिथाइल ग्रुप आहे, त्यामुळे आयसो म्हणतो आहे आपण, आणि टोटली चार कार्बन आहे, त्यामुळे बिटलेन, काय आयसो बिटलेन. ओझोनचे ॲडिशन करणार, ओझोन मॉलिक्युल कुठे ॲड करणार आहे आपण, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस ॲडिशन करा, काय मिळेल तुम्हाला, CH3 मिळेल, बरोबर आहे. इथं कोण येणार आहे, सी, बरोबर आहे, इथं CH3 झाला ना आपला. आता इथं बघा, इकडं कोण आहे आपला रे, CH2 आहे, इथं डबल बॉन्डच्या अक्रॉस ओसून ॲड करा. ॲडिशन ऑफचा पॅटर्न आपला ठरलेला आहे, वरती एक ऑप्शन खाली दोन ऑप्शन आपण असे ॲड करणार आहे. ब्रेकिंग कसं होईल मग, आता इथून असं ब्रेक होणार ना, काय शब्दीनं, आणि हा इथून असा ब्रेक होणार, बरोबर आहे. हे आपलं ओसोनाईडचा फॉर्म झाला आहे, ओसोनाईड, हा ओसोनाईड झाला, त्यांना ओसोनाईड म्हणलं तर चालेल. सेम झिंक डस्ट अँड वॉटर ह्याच्या प्रेझन्समध्ये आपण आता हीटिंग करणार आहे. एक मॉलिक्युल कुठला मिळेल बघा, CH3COCH3 होईल का नाही, हा CH3 रे, हा कार्बन, हा ऑक्सिजन, आणि त्याला पुन्हा द्यायचं इकडे परत, ह्या कार्बनला CH3 द्यायचं आहे ना. पहिला मॉलिक्युल कसा आला, हा CH3 आहे, बरोबर आहे. इथं कोण आहे रे, CO आहे ना, इथं कार्बन ऑक्सिजन सिंगल बॉन्ड आहे, इथं काय येणार आहे आपला, डबल बॉन्ड येणार आहे, आणि ह्याला इकडं CH3 आहे ना,
कैश आप तीन नीला पर अक्सर देगा सी एस थ्री सी डबल वन ओ सी एस थ्री ओके परत हा आपला कुठला आहे रे सी एच टू ओ म्हणजेच काय एच सी एच ओ बरोबर आहे की नाही एच सी एच ओ म्हणजेच काय एच सी डबल वन ओ एच आता मला सांगा हा मॉलिक्यूल कुठला आहे आणि हा कुठला आहे हा कुठला आहे केटोन आहे का अल्डिहाइड आहे कुठला आहे केटोन आहे का अल्डिहाइड आहे हां हा मॉलिक्यूल कुठला आहे अरे कार्बोनिल ग्रुपला दोन्ही साईडला कोण अडेस आहेत मिथाइल ग्रुप अडेस आहेत दोन्ही साईडला अल्किल ग्रुप असेल तर आपण केटोन म्हणतो ना हा अल्किल ग्रुप आहे आपला इकडं आणि हा एक अल्किल ग्रुप आहे हा आपला केटोन आहे ह्याचं नेम काय ओके तीन कार्बनचा केटोन आहे ना ह्याला कॉमन सिस्टीममध्ये आपण ॲसिटोन असं म्हणतो आहे केटोन आहे आपला अरे सी डबल वन ओ आणि आर दोन्ही साईडला अल्किल ग्रुप अडेस आहेत का नाही तर इकडे मिथाइल आहे ह्या साईडला पण मिथाइल आहे केटोन आहे आपला ॲसिटोन आणि हा कोण आहे आपला अल्डिहाइड ओके ह्याचं नेम आपल्याला माहीत आहे फार्माल्डिहाइड ओके इथं एक केटोन आणि एक आपला अल्डिहाइड तयार झाला आहे ह्याचं नेम आहे प्रोपॅनॉन चल का प्रोपॅनॉन तीन कार्बनचा केटोन आहे केटोनमध्ये काय करतो आपण पॅरेंट अल्केनमधला शेवटचा ई जो आहे तो आपण ओ एनिन काढत असतो आहे मग तीन कार्बनचा अल्किन कुठला झाला प्रोपेन झाला प्रोपेनमधला सी प्रोपेनमधला शेवटचा ई आपण ओ एनिन काढला आय यू पी एस नेम काय झालं प्रोपॅनॉन झालं बरोबर आहे प्रोपॅनॉन चालेल आणि ह्याचं आपल्याला माहीत आहे हा अल्डिहाइड आहे अल्डिहाइडमधला शेवट काय करणार आहे आपण ई जो आहे तो आपण ए एल ने करतो अल्डिहाइडमध्ये मिथॅनॉल हा अल्डिहाइड मिथॅनॉल झाला हा केटोन आपला प्रोपॅनॉन झाला अंडरस्टँड आय पी एस सिस्टीममध्ये ओके लक्षात ले तर एक केटोन एक अल्डिहाइड झाला आता आपण आणखी एक एक्झाम्पल घेऊ याच्यामध्ये दोन्हीसुद्धा केटोन असलेलं दोन्ही केटोन असलेलं एक एक्झाम्पल आपण ह्याच्यामध्ये घेऊया ते कसं असताना बघा दोन्ही केटोन दोन केटोन असलेलं एक एक्झाम्पल जर घेतलं असेल इथं बघा सी एस थ्री सी एस थ्री डबल वन सी सी एस बरोबर आहे हा असेल तर ह्यामध्ये बघा हा कार्बन पहिला हा दुसरा तिसरा आणि हा चौथा ओके दोन आणि तीनला आपला कोण आहे रे मिथाइल ग्रुप अडेस आहे ना त्यामुळे आपण इथं काय म्हणणार आहे टू थ्री डायमिथिल टू थ्री डायमिथिल ब्यूट टू इन बरोबर की नाही दोन नंबरला डबल बॉन्ड आहे दोन आणि तीनला मिथाइल ग्रुप आहे दोन टू थ्री डायमिथिल ब्यूट टू इन आहे सेम आपण ओझोनलायसिस करणार आहे ओ थ्री ॲडिशन ऑफ ओझोन कुठं होऊन राहे डबल बॉन्डच्या अक्रॉस ते आता दाखवा त्यामध्ये सी एस थ्री सी सी एस थ्री बरोबर आहे इथं ओके अशा तीन होऊन राहील इथं आपला सी एस रे इथं सी एस रे लक्षात आहे लक्षात आहे का ओके हे अशा तीन आपलं होणार आहे इथं लक्षात आहे का लक्षात आलं काय डबल बॉन्डच्या एकावर आपण ओसून आडी केला आहे ओ थ्री मॉलिक्यूल ब्रेकिंग करा सेम ब्रेकिंग होऊन राहील अशा तीन चल का इथं असं बरोबर आहे आता ब्रेक झाला सेम ब्रेकिंग कसं होऊन राहे झिंक डस्ट आणि कुणाच्या प्रेसमध्ये रे वॉटरच्या प्रेसमध्ये ओके लक्षात घ्या ब्रेकिंग झाल्यावरती काय मिळेल तुम्हाला सी एस थ्री सी ओ सी एस थ्री असंच मिळेल की नाही सी एस थ्री सी ओ सी एस थ्री ओके डबल बॉन्ड इथे नाही सेम मॉलिक्यूल मिळणार सी एस थ्री सी ओ सी एस थ्री इथं पण सी एस थ्री सी ओ सी एस थ्री म्हणजे दोन असले मॉलिक्यूल मिळतील की नाही ॲसिटोनचे दोन मिळतील का नाही इथं ओके ॲसिटोनचे दोन येणार त्यामुळे इथं काय येणार आहे सी एस थ्री सी डबल बॉन्ड ओ सी एस थ्री दोन मॉलिक्यूल तुम्हाला इथं मिळणार आहेत असेल बरोबर आहे प्लस हा झिंक आणि हा ऑक्सिजन झिंक ऑक्साईड इथं पण तुम्ही आता या ठिकाणी झेड एन ओ म्हणू शकता झिंक ऑक्साईड ओके ह्याचं नेम आपलं कोण आलं रे ॲसिटोन किंवा ह्यालाच आपण काय म्हणतोय प्रोपॅनॉन अक्षल अशा तीन आपले हे
कार्बनिक कंपाउंड तयार झाले की नाही, कार्बनिक कंपाउंड सी डबल बॉन्ड ओ ग्रुप असणार आहे, ते मग कुठले झाले, अल्डिहाइड झाले, केटोन झाले आणि दोन्ही पण झाले, चल का, इथं अल्डिहाइड पण झाला आणि केटोन पण झाला, चल का, इथं दोन्ही केटोन झाले, अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये काय होते, दोन्ही अल्डिहाइड होते, पुरे की नाही, समजले ना, काही रिॲक्शन समजले की सगळे, ओसोनलायसिस, तुम्हाला व्हॉट इज द ॲक्शन ऑफ ओ थ्री मॉलिक्युल अँड टू मिथिल प्रोपीन अँड टू थ्री डायमिथिल ब्युटेन, तर तुम्हाला ही रिॲक्शन देता आली पाहिजे, किंवा कन्वर्ट ती पॉलेन टू मिथिल प्रोपोन इंटू ॲसिटोन अँड टू थ्री डायमिथिल ब्युटेन इंटू ॲसिटोन, ही रिॲक्शन तुम्हाला देता आली पाहिजे. आता लक्षात घ्या, ह्यामध्ये एक इम्पॉर्टंट काय, तुम्हाला सीईटीला क्वेश्चन याच्यावरती असतो, जर लक्षात घ्या, तुम्ही झिंक डस्ट नाही यूज केला, डायरेक्ट वॉटर घेतला असेल तरीसुद्धा तुमची ही रिॲक्शन होणार आहे, लक्षात घ्या. मग झिंक डस्ट काय यूज करतो आहे आपण, वाय झिंक डस्ट इज यूज्ड इन दिस रिॲक्शन, तर हा झिंक डस्ट काय तयार करतो आहे लक्षात घ्या, हायड्रोजन पेरॉक्साईडचं फॉर्मेशन होऊ होऊ देत नाही, तयार झालेला हायड्रोजन पेरॉक्साईड ह्या अल्डिहाइडचं परत कन्वर्शन कार्बोसॅलिक ॲसिडमध्ये करत असतो, लक्षात घ्या. त्यामुळं रिॲक्शन अल्डिहाइड स्टेजला स्टॉप करण्यासाठी आपण झिंक डस्ट हा यूज करत असतो. हा झिंक डस्ट नाही यूज केला तर काय होणार आहे, इथं झिंकला हा ऑक्सिजन झिंकला डेसून झिंक ऑक्साईड मिळतो आहे ना आपल्याला, बरोबर आहे की नाही. मग ह्या ठिकाणी काय होणार आहे, झिंक नाही यूज केला तर हा ऑक्सिजन आयटम ह्या वॉटरला कंबाईन होऊन H2O2 मिळेल, लक्षात घ्या. ओके, काय होतं बघा, ह्याच्यामध्ये हा झिंक आहे, हा झिंक हा काय करतो आहे बघा, इथं हा वॉटर आहे, ओके, वॉटरला हा ऑक्सिजन आयटम अटॅच होतो आहे, वॉटरला ऑक्सिजन अटॅच झाले की काय होणार आहे, आपलं H2O2 फॉर्मेशन होणार आहे, हायड्रोजन पेरॉक्साईड. मग ह्या तयार झालेला हायड्रोजन पेरॉक्साईड हा आपला हायली रिॲक्टिव्ह असतो, हा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ॲक्ट होत असतो, तो तयार झालेल्या अल्डिहाइडचं परत ऑक्सिडेशन करत असतो, ओके, आणि कन्वर्शन कार्बोसॅलिक ॲसिडमध्ये करत असतो. मग रिॲक्शन अल्डिहाइड स्टेजलाच आपली स्टॉप करायची असेल तर आपण काय करणार आहे, परत ह्याची झिंक डस्टबरोबर रिॲक्शन करतो, हा झिंक डस्ट ह्या हायड्रोजन पेरॉक्साईडला ब्रेक करतो, ब्रेक करून ह्यातला झिंक ऑक्साईड तयार करतो आणि H2O तयार करतो, चल का, ZnO आणि H2O तयार करत असतो. लक्षात आहे काय म्हटलं आहे आपण, की हा झिंक नाही यूज केला तरीसुद्धा रिॲक्शन होणार आहे, फक्त ऑक्सिजन झिंकला अटॅच नव्हता, वॉटरला अटॅच होऊन H2O2 मिळेल. आणि मग हा H2O2 काय करतो आहे, तर ह्या तयार झालेल्या अल्डिहाइडचं परत, ओके, ऑक्सिडेशन करतो आहे. ह्याचं परत ऑक्सिडेशन झालं, परत ऑक्सिडेशन झालं की आपल्याला काय मिळणार आहे, इथं कार्बोसॅलिक ॲसिड HCOOH. COOH फंक्शनल ग्रुप कुणाचा आहे, आपला कार्बोसॅलिक ॲसिडचा आहे की नाही, एक ऑक्सिजन इथे ॲड झाला रे, HCOOH आहे की नाही, परत एक ऑक्सिजन ॲड झाली होती, HCOOH झाला ना इथं, बरं आहे की नाही, हा आपला कार्बोसॅलिक ॲसिड तयार झाला. ह्याचं नेम आहे आपलं फॉर्मिक ॲसिड, ओके, किंवा ह्यालाच आपण मिथानोइक ॲसिड असं म्हणतो आहे लक्षात घ्या. हे जर अवॉइड करायचं असेल, हे जर फॉर्म होऊ द्यायचं नसेल, रिॲक्शन इथंच थांबवायची असेल, तर आपण झिंक डस्ट यूज करणार आहे. हा झिंक डस्ट तयार झालेल्या हायड्रोजन पेरॉक्साईडला ब्रेक करतो आणि रिॲक्शन आपली अल्डिहाइड स्टेजला स्टॉप करतो, झिंक ऑक्साईडचं फॉर्मेशन करून. चला अंडरस्टँड, समजलं आहे काय, हे ओझोनलायसिस रिॲक्शन, ओके. आता नेक्स्ट लेक्चरला आपण ह्याच्यामध्ये हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन आपण स्टडी करणार आहे.